हॅलो फ्रेंड्स, आज जाणून घेणार आहोत सुशांत सिंग राजपूत कोणत्या अभिनेत्री सोबत हॉलिडेवर गेलाय आणि लाल सिंग चड्डा मध्ये आमिरच्या नायिकेच्या भूमिकेत कोणत्या अभिनेत्रीची वर्णी लागली आहे. लोकमत मनोरंजनच्या बुलेटिन मध्ये जाणून घेणार आहोत बॉलिवूड ते मराठी सिने इंडस्ट्री पासून थेट टीव्ही जगतातील घडामोडी आणि गॉसिप. बॉलिवूडचे प्रसिद्ध खलनायक अमरीश पुरी यांचा आज वाढदिवस असून 22 जून 1932 रोजी पंजाबमध्ये जन्मलेल्या अमरीश पुरी यांनी 400 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी बॉलिवूडमधील एक काळ गाजवला होता. आज अमरीश पुरी आपल्यात नसले तरी त्यांचा मोग्याम व खुश हुआ हा संवाद आजही आपल्या लक्षात आहे. अमरीश पुरी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने डुडलने त्यांना मानवंदना दिली आहे. गुगल डुडलवर आपल्याला दिलवाल्या दुल्हन ले जाएंगे मधील त्यांच्या लुकचा स्केच पाहायला मिळत आहे. सुशांत सिंग राजपूत त्याच्या प्रोफेशनल लाईफ इतकाच त्याच्या पर्सनल लाईफमध्ये चर्चेत असतो. कधी सारा अली खान तर कधी क्रिती सॅननसोबतच्या अफेअरची चर्चा मीडियात ऐकायला मिळतात. काही महिन्यांपूर्वी रिया चक्रवर्ती आणि सुशांत एकमेकांसोबत अधिकाधिक वेळ घालवत असल्याच्या चर्चांना ऊत आला होता. त्यांच्यात मैत्रीपेक्षा काहीतरी जास्त असल्याची चर्चा देखील रंगली होती. पण ते दोघं केवळ एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स असल्याचेही कबुली ते दोघं देतात. आता ते दोघं चक्क हॉलिवूडला एकत्र जाऊन आले आहेत. सुशांतने नुकतेच त्याचे लडाखमधील हॉलिडेचे फोटो इंस्टावर पोस्ट केले आहेत. तो तिथे त्याच्या काही मित्रमैत्रिणींसोबत गेला होता. पण या मित्रमैत्रिणींमध्ये रियाचा देखील समावेश असल्याची चर्चा रंगली आहे. कारण रियाने देखील इंस्टाग्रामवर नुकतेच तिचे लडाखमधील हॉलिडेचे फोटो शेअर केले आहेत. आमिर खानने काही महिन्यांपूर्वी म्हणजेच त्याच्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर लाल सिंग चड्डा या त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. फॉरेस्ट गम या ऑस्कर विजय चित्रपटाचा हा रिमेक असणार आहे. या चित्रपटाची घोषणा होऊन कित्येक महिने झाले असले तरी या चित्रपटात नायिका कोण असणार यावर या चित्रपटाच्या टीमने मौन राखण्यास पसंत केले होते. पण नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटात करीना कपूर आमिरच्या नायिकेच्या भूमिकेत झळकणार आहे. करीनाच्या नावाची अधिकृत घोषणा लवकरच चित्रपटाच्या टीमकडून केली जाणार आहे. आमिर आणि करीना यांनी याआधी देखील थ्री इडियट्स, तलाश यांसारख्या सुपरहिट चित्रपटात एकत्र काम केले आहे. वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा लोकमत मनोरंजन.